काय इंदिरा बाई कुठं बा गडगड लागली आता तुम्हाला तो वा वाह वा तुमचे तर जळवे आहे बा जळवे आहे हां कायचे आमच्यापेक्षा तर तुमचे हां आम्ही काय आता करा म्हणलं थोडं सा पोटापाण्या लागते मेहनत लागते तो होते बा जळवे कायचे बिना मेहनतीना जळवे दिसते काय बा सर आ, हो 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 बरोबर आहे इंदिराबाई बरोबर आहे म्हटलं आता आपल्या सोयाबीन सोंगाले बाया पाहिजे होते बोआ त्याच्यासाठी आता तुमच्या गावाकडेच चाललो होतो मी आनंदपूरलेच चाललो होतो तुम्ही दिसल्या तर म्हटलं आता करा बाया घ्या म्हटलं एखादा तुंगा करत याल पंधरा वीस जणीचा आण आपल्या वावरात असं असं मी म्हटलो क हगाम हगाम घेत बा तुम्ही आता सोयाबीनचा हगाम आहे आता आनन्पूर। आनन्पूर बाया भेटून ने राहिले बो तर काय करता मग आता एक पर्याय शेवटचा मग ते तुमचा आनंदपूर आनंदपूर त्या बाया कशाही येऊन जाते बा करून देते लस्ती पस्ती करून देते म्हणून आपली एक आकरी आशा राहते शेवटची आशा तुमचा आनंदपूर तो घ्या न करा हगाम हगाम तर मारून घेत जा बा इंदिराबाई मग आपलं ते चालू राहते मग वर्षा भर्याच पावभाजी ठेला जमतच नाही ना सर तसं जमतच नाही इकडे हगामा मध्ये मी 15 दिवस भी राहिले नाही इकडे दुर्लक्ष होते बा इकडे ले लिंक तो मग इकडेच मन लागते मी इकडे जमाले नाही पण म्हणून मी आता एक सारखी इकडे सार करतो आता मी जे हाय माय जे चालू आहे आम्ही दोघी नंद भाऊ आहे करतो तिचे घर चालते माय घर चालते दोघीचं घर चाल, चालू राहील आमचं एका याच्यावर मग आपण आता इकडे तिकडे लक्ष नाही धाडत आपलं इकडे तिकडे तोंडच नाही घालत आता एकाच इकडे लक्ष ठेवतो पहा जरा करण जरा एखादा तुंगा मावावरात चाल फक्त नाही तर मग रोजानं नाही तर उधळ्यानं नाही तर रोजानं घ्या रोजानं नाही तर उधळ्यानं घ्या तुम्ही जसं म्हणाल तसं मी देतो जेवढा रोज म्हणाल तेवढा दे मी देतो आता काही वोरा बाई इंदिरा बाई क्या करा तुमचा ठेला करा तयार पा मस्त आता मी जातो आनंदपूरात पाय तू बात भेटते किती काय कसो तो बेटे बेटे कोण नाही भेटना खाली सही ना बाया जा तुम्ही बाया येतेस तुमच्या वावरात जा ठीक आहे ठीक आहे ओके ओके ठीक आहे जा तुम्ही हा तुमचा टाइम वेस्ट केला मी फालतू टाइम पास केला जा 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 आताच <laughs> ना सर काय लिया टाइम पास जसं तसं काय आता काम पडलेले हे कमी पास मत बोलस लागते का नाही आता काय टाइम पास होतो काय तो नाही आता बोलणं झालं जात तुम्ही मला सांगा बोलले मने एवढा मान दिला तुम्ही मला मनाले लय बरं वाटलं ह ले सांगले वाटलं मला जरी मी नाही करू शकले तुमचं काम पण मला लय सांगले वाटलं का तुम्ही मला मान दिला दोन शब्दांना हो 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 आता मान तो देवास लागते बा टाइम आ सगळेले मान देवा लागते टाइम आवर का कधी मना मान तो आता गरीब आले मोठेचं काम आहे तर मोठेले भी गरीबाचं काम आहे हां काय ठीक आहे काय नाव ठ आता म्हटलं काय सांगू अरे दादू घरी येईनच घरी आला म्हणजे माहित होतेच म्हटलं आता मी काही सांगतले <laughs> <चार> <laughs> का, ना बाबा तू विचारला नाही मुले म्हणते राहूनच गेलं मग काय काय असतं आई सांग ना काय नाव ठेवलं मी मी विचारतो विचारतो करून यादच बोलून जात होतो सांग काय नाव ठेवलं गौरी गौरीनं ठेवलं बा प्रज्वल प्रज्वल ठेवलं प्रज्वल कस वाटलं तुला नाव चांगलंय नाही आवडलं तुझ्या मतानं दुसरं ठेवतो तू चांगला आहे ना आई चांगला आहे ना प्रज्वल चांगला आहे ना मस्त नाव आहे जमलं तो मग कधी येईना आता कल्पना आपल्या घरी आता ते त्या बा जाऊन कधी तुझी मामी आणून देते तर ते आणून देईन तेव्हा येईन तरी आई अंदाजे कधी येईन काही म्हटलं असेल ना मामी ना काही असं कल्पना नाही नाही ते गोष्टच नाही झाली ते कधी येईन येईन तर दिवाळी झाल्यावरच येईन आता आता दिवाळीचे पहिले काही ते आणून देत नाही तू मामी दिवाळी झाल्यावरच येईन दिवाळी झाल्यावर म्हणजे भाऊभीज झाल्यावर येईन मग नाही हे मला एवढं माहित नाही मी म्हणतो तू त्या मामीला जाऊन विचार माम्मी आणून द्यामा बायकोले बस जाय तिकडे तू कुठं चालली बेबी आपलं शांताच्याच घरी चालली मी तिची माय आली आहे ना गौरीची गौरीची बी माय आली आहे आणि आपली कुसुमबाई बी आली आहे शांताची माय तर ते दोघीले चहा पेवाले बोलावतो ना चहा नाश्ता करू नये काय जेवण खावणं तर राहीनच पण चहा नाश्ता बी करून नाही काय चहा नाश्त्याला बोलावतो बनवून घे जेवाच ठेवत असतील तर जेव्हा घे दोघ नाही आता जेवाच नाही थे ठेवत आता थे आता बारक करतच आहे आपल्याले आपल्या नातवाचं बी था इथं आला म्हणजे तेव्हाच होऊन जाईल एकातले एकात आता चहा नाश्ता करून घेतो बर तू या

इथं कल्ला बाजार किती आहे मग तुम्ही दूर फोन ठेवान तर ऐकू कसं येईन कानाले लावत असते फोन कानाले लावून बोलायला लागत असते तुम्ही दूर फोन ठेवून देता आता काय <laughs> कानाला लावा बाई फोन पहिलेच तर कमी ऐकू येते. <laughs> अजून कानाले फोन लावून अजून काय गरम गरम झालं ना ग कुठं वाकत घेता बाप्पा ना तर काहीतरी घे बोला 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 ठीक आवाज येऊन राहिला बोला हॅलो हा बोल ना बाप्पा बोल ना इंदिरा बोल ना कैची हलो हलो करून राहिली बापा काय मजा करून राहिली व फोन लावून ना हलो हलो करून काही काम धंदे नाही का ठेल्यावर आहे तू हम्म कुठून फोन करून राहिली मले आता हुट बापा बोल ना इंदिरा बोल ना मला ऐकू येऊन राहिला तू आवाज बोल ना काय हो कुठं आहे तू काय म्हणत आता मी मी ठेल्यावर आहे माया आता माल आणि फोन केली काय करून राहिली तू आ फायद्याचीच गोष्ट आहे काय काय करून राहिली होती तू काय करू आता मी स्वयंपाक करत होती बापा कर आता करतो आता कामच नाही घरीच वावरात जातो थोडशी बस आता स्वयंपाक करत होती फोन आला तर बाहेर आली बोल काय म्हणतो काय फायद्याची गोष्ट अहो मी येत होतो बेटला हेडमास्तर तू मला म्हणे सांगे मग मी त्याला मना तर आता आपल्या गावात येऊन राहिला गावात पाठवले जाय म्हणलं गावामध्ये

तुमका आणतो म्हणा मी आणि बाईवर दहा वीस रुपये घे ना तू तो भी फायदा होते तुया हा तुया रोज बी होते बाई भी ना बाईवर दहा वीस रुपये ठेवी येते तुया अशी बोली कर ना त्याच्या सांगा पहिले भेटून ना नाही तर मग ते गंगा गंगा भेटन तर थे म्हणून देईन तसं करून देईन घेईन तर तिचा फायदा होऊन जाईल अरे हो 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 बरोबर आहे बरोबर आहे इंदिरा बरं मग आता निघाला का तू आपल्या गावात येऊन राहिला काय अरे बाबा आता पोहोचला तो जाय तो पटकन ते सैपाखाचा मंगळ जो पहिले भोका घे पासून

तू म्हणशील बाई तसं पण ये तर रोजगी भरपूर म्हणतो जास्त ना मगाचे कास्तकार समजून घ्यायचं ते भी कास्तकारवर बिचारे त्याइले बी लागते हा आपल्याला बी लागते तर त्याचा बी फायदा झाला पाहिजे त्याईले बी जास्त नुकसान नाही झालं पाहिजे कास्तकाराले आपल्याला बी तसं पाहिजे बाबा बरोबर नाही तर बस बर बर ठीक आहे इंदिरा ठीक आहे पाहायतो मी हो चालेल मग ठेवतो ना झाय पटकन त्याने भेटन बोलतशी दशे तीस रुपये पाहिजे म्हणायचं हो हो ठीक आहे ये ना मग येनो ना आजी हुना? आजी तोड नाही ना? आजी नाही अरे द्या जायो बाय आजी आहे ना मी बी आजी आहे दोन दोन आजी आहे तुझी इकडे बी एक आजी आहे अजून जाय जागळे आजीव बेटा सगळे आज जा आजीजवळ जा, जा, आजी जा। नाही तू ताजी आहे कोणीच नाही आजी तू नाही <laughs> मीच वा, आजी ते बी ताजी हे इकडे बी आजी आहे आजीजवळ हे बी आजी आहे

मी तवाची मी नाही आली दोन वेळा आली असन ताली असन मग ते कशी ओळखन आता तुम्ही आहे तर दिवस तिच्या जवळ आहे लहानपणापासून जन्मली तेव्हापासून मग ते तुम्हालाच हो आजी म्हणते हो न सुशिला बाई तूच आजी होय म्हणते आता लहान आहे मोठी होईन का नाही तेव्हा तिला समजन हे नानी होय हे दादी होय नाही हो जसा समजेन तिले तसे समजन म्हणते चला व सुशिला बाई कुसुम बाई चला कुठं बापा बेबी बाई कुठं नेता आम्हाला मा घरी मा घरी नेतो तुम्हाला चला तुमच्या घरी काय आहे तुमच्या घरी चहा पाणी चहा पाणी करतो पाहुणे चला काय नाही देवी बाई आता आता शांताबाईच्या घरी झालं झालं आता काय घर वेगळे वेगळे आहे का आपले तुमचं घर शांताबाईचं घर कांताबाईचं घर आपले एकच घर आहे मोठ्या घरी झालं झालं त्या सगळ्याच्या घरी झालंच पाहिजे काय जरुरी आहे का नाही 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 सुशीलाबाई तसं नाही आता घर गर... अलग अलगच आहे ना घर आपण हवं आपण आपलेच आपण एकच हवं माणसं एकच हवं आपण घर पण चुला अलग अलग आहे ना शांताच्या घरी बी चहा पाणी होते तर मा घरी बी चहा पाणी झाला पाहिजे मा घरची चूल अलग शांताच्या घरची अलग त्या कांताच्या घरची चुला अलग हम्म आम्ही अलग करून खातो कोणी तर मग पाहुणे पाहुणे कसे एकाच घरी खाईन पाहुण्या येईन तर बी सगळ्याच्या घरी खाल्लं पाहिजे हं म्हणून म्हणतो चला चला बर चहा नाश्ता करतो मी चला 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 कुसुम बाई चला चला हो सुशीला बाई चला हो ते तर आहे म्हणा घर अलग आहे चुला अलग आहे ते बरोबर आहे पण आता काय करत घेता सुनीत आहे तुमची चला ना कहून मा घरच मा घरच चालत नाही वाटते तुम्हाला सुशीला बाई म्हणून तो, तो असं बोलता तुम्ही नाही 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 बेबी बाई गैरसमज करून घेऊ नका आ, मुले मी गरीब असली जाऊन मला सगळे इथं चालते चला चला बा चला नाही तर तुम्ही म्हणाल का बा सुशिला बाई येत नाही चला मग चला।, चला चला वा उठा कुसुम बाई हो हो चला ना चला काय बोलता भाऊ साहेब तुम्ही गेला तो दहा रुपयाचा जमाना गेला तो आता तीस रुपये लागेल मला एका बाईवर तरी तर मी बाया आणतो पुऱ्या बाया मा हाती आहे मी म्हणून तर त्या येतील नाही तर घरी राहतील पण त्या कोणाच्या वावरात कामाला जाणार नाही तीस रुपये बाई देता काय तर मी आज बाई बायातो काय बो काही कास्तकारा दे पुरुद्यान का नाही पुरु द्यान बो एक तर आपलं बियाणे मध्ये ठगवतेत मग ते बियाणे ठगून झालं तर मग मजूर ठगवतेत मजुराना ठगून झालं तर मग ते व्यापारी ठगवतेत हा अजून व्यापाऱ्याचं झालं अजून वरच आहेच ठगवाले काय बोवा कास्तकाराचं जीवन हा हिन वीस रुपये देतो बरं वीस रुपये बाई वीस रुपये एका बाईवर वीस रुपये देतो घेऊन ये बाया काय म्हणता कास्तकाराले रगड आहे कास्तकार मग तसा बी मुकादम तीस रुपये घेतेच अ मी काही जास्त नाही मागून राहिली तुम्हाला आणि आमच्या गावामध्ये तीनशे रुपये रोज चालू आहे गावातल्या गावात पर गावात गावाचा रोज आमच्या आम्ही चारशे रुपये घेतो असतो पण मी तरी तुम्हाला तीनशेच म्हणली काहून म्हणली कास्तकाराची जाणीव आहे मी बी कास्तकारी न जाऊ मला माशी बी वावर मशी सरच आहे मला जाणीव आहे म्हणून मी तीनशे रुपये रोज म्हणली पण तीस रुपये बाई पाहिजे बा मला रोज आहे तीनशे तर तीस रुपये बाई बस सोपा सोपा साधा सरळ हिशोब आहे भा भाऊ पहिले आता काही नाही आता मजुराची मजा आहे अजून मुख्यमंत्र्यांना दिलेला पंधराशे रुपये माझला मजूर तुमच्याही गावात भेटत असेल असन ना भेटले ना भेटले नाही तर काय गावोगावीच आहे ते आता दिवाळीचा गिफ्ट येऊनच दिवाळीच भेटूनच राहिलं आता किती भेटते दिवाळीचे मग काय गरज आहे आम्हाला घासाची म्हणून म्हणतो तुम्हाला भाऊ साहेब तीस रुपये बाई द्या मी बाद उद्या कमी आजच्या आदत बाया आणतो तुमच्या वावऱ्यात नाही ना, कोणी तयार होत नाही आता घरी राहाले तयार होतील बरं बा बर बर ठीक आहे तीस रुपये बाई घेऊन घे जा पण एखाद्या दिवसात झालं पाहिजे माय आता सांगतो मी हलगर्जीपणा जरा मी चालू देणार नाही हलगर्जीपणा म्हणजे जेव्हा खावाले पाणी पिवाले तुम्ही बसून नाही ते का मशीन लागल्या तर लागल्या मशीन गरम होत येत ना दहा मिनिट पाणी पिवाले एक घंटा जेवाले बस दहा वाजता तुम्ही वावरात पातीवर दिसल्या पाहिजे दहा वाजता तर नाही होणार भाऊ साहेब माझ स्वयंपाक वाचाय बाकीच्या मग बायाचं स्वयंपाक व्हायचा आता मी बायाला सांगन स्वयंपाक करतील जेवतील आज अकरा वाजता आम्ही अकरा वाजता टच होतो बरोबर पाठीवा पटन तो हो म्हणा नाही तर आताच्या आता नाही म्हणा घीस घीस करता नको कर घन घन चिडचिड करचा नको आम्हाला शांततेनं काम केलेलं चांगलं वाटते हो आम्हाला ते घसघस घीस घीस चिडचिड नाही आवडत बरं बरं चला ठीक आहे अकरा वाजता बरं ठीक आहे चला